हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आता मी थोडा पेपर वाचत होतो आणि आता मिरवणूक पण आली, थोडा आवाज येतो. बघू होप सू इकडं आली का ते तुम्हाला दाखवतो. आता खिडकीतून बाहेर कॅमेरा चालतो, बघा इकडं तुम्हाला कदाचित दिसत असेल. सो मिरवणूक आली, बघू आता इथं आली तर तुम्हाला दाखवतो. आणि इथं चालू आहे बाबांचं काम. आज पेपरमध्ये काही खास नव्हतं, फक्त म्हणजे कुठं काय घटना झाली त्याच होतं. नेगेटिव्ह जास्त असतं आजकाल न्यूजपेपरमध्ये. बाकी काय तुम्ही बघू शकता बाबांचं काम. हां काही नाही काही नाही. खाली खाली हे बघा फ्रेंड्स, किती सिस्टमॅटिक काम आहे. आजपर्यंतचे सगळे पाण्याचे बिल आहे, एवढं कोणाच राहतं का? अजून दाखवा बाबा काय काय जाऊ दे दाखवा ना. किती लई लई पाहिली, किती कडीत बसायचं एवढं पाहिली. हा ना, किती सिस्टमॅटिक आहे बघा. आता जर थोडं एक दाखवतो ना. अरे पाहिली लई ना त्या नाही, एक एक आता समज हे पाण्याचं आहे बघा फ्रेंड्स, पाण्याचं आहे म्हणजे टोटल. आणि हे कसलं बाबा, हे लाईटच आहे, लाईट बिलाचं दाखवावर. लाईट बिलाचं हे लाईट बिलाचं आहे बघा. आता आपण डायरेक्ट लास्टपर्यंत जाऊ. किती तारखेपर्यंत संपून सांभाळले? 2020 बिल आत्तापर्यंत जपून ठेवलेले. मिरवणूक आली, चला बघू. काम चालू आहे आत्ता बाबा, बिल भरून आले लाईटचं. सो आली मिरवणूक आहे तू जवळ. तिकडे चालली, तिकडे चालली का? कसली? हां फ्रेंड्स, ती याची मिरवणूक आहे. आय थिंक गोरक्षनाथांची असते ना, मडीला जाते ती, त्याची मिरवणूक आहे. झूम केल्यावर खूप सो तुम्हाला नीट दिसत असेल. हे बघा, हॅलो फ्रेंड्स. सो जेवायचा टाईम झालेला, आता मस्तपैकी जेवण करतो. तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं की काल आपल्या पूर्ण 100 व्हिडिओज कम्प्लीट झाला आपल्या चॅनलवर. सो एक खूप मोठी प्राऊडची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी की 100 व्हिडिओज कम्प्लीट झाले. जे वाटतही नव्हतं की आपल्याकडे 100 व्हिडिओज होतील, पण करत गेलो आणि आज करता आपले 100 व्हिडिओ झाले आहे. सो कॉन्ग्रॅच्युलेशन टू मी आणि तुम्हाला सर्वांना हे अभिनंदन. सो आता पटकन जेवण करून घ्या. दादा आलाय, चला. सो फ्रेंड्स, मी ताट वाढून घेतलं. आज जेवायला बनलेलं आहे कोबीची भाजी आणि चपाती आहे. आणि त्याच्यामध्ये काल रात्रीचं मी मसाले भात घेतला आहे. मसाले भात संध्याकाळचा, रात्रीचा, आदल्या दिवशीचा ती खरूड खायला एकदम मजा येते. तुम्हाला येत असेल तर कमेंट करा, आय लव्ह मसाले भात. सो मस्त मी खायचं याच्यावर तामारू भेटून नंतर जेवण झालं. याच्यानंतर आता माझा पेपर आहे 4 वाजता. मग ॲज युजल 4 वाजेनंतर ए भांडे नको वाचू मम्मी. सो मला सांगावंच लागतं, नाही तर फुल गागट होत राहतो. कॉलेज ब्लॉग शूट करता येत नाही. सो 4 वाजता माझा पेपर आहे. पेपर झाल्यानंतर मग ॲज युजल जिमला जाऊ आणि मग त्याच्यानंतर मग फ्रेंड्समध्ये जाऊ. चला आत्ता जेवण करू घेऊ. हे गाईज, सो माझं पेपर देऊन झालेलं आहे. आत्ता वाजले जवळपास 6 वाजले आणि जिमला चाललो आहे. ॲक्च्युली सायकलवर चाललो आहे आज, थोडं नाही तर कधी पायी पायी कधी गाडीवर असं जायचं. थोडं ऑकवर्ड वाटतं पण काही नाही, जाऊ सायकलवर मस्तपैकी. थोडं ऑकवर्ड वाटलं तरी चालेल सायकल. सो चला आता पहिले बाहेर काढून घेऊ आणि मग जाऊ. चला हॅलो फ्रेंड्स, सायकल चालायचं आहे तर एकदम वेगळाच मजा येते. थोडं लोडवर चालते म्हणून एकदम ते नाही का असं म्हणता आपल्याकडे ज्याच्यात समाधान राहील अशी का, म्हणजे आपल्याला असं नाही की आपल्याला आवड एवढं खर्च करावाच लागतो काही गोष्टींसाठी. जे आहे त्याचे समाधान शिका, जिंदगी एकदम जबरदस्त आहे. हा माझा सायकल ब्लॉग आहे, कसं वाटतो कमेंट करा. एक हाताने सायकल चालवतो आहे. अरे यार स्टँड केलं होते. हा आहे ओझरचं मेन रोड. एक हाताने मोठं ब्लॉग आणि लोकांची चेल बैल चाललो आहे. पिशवी घेऊन, पिशवी आहे बॉटल आणि एअरपॉड्स, बस सिम्पल. ओ माय गॉड, खूप हार्ड होऊन जातो एका हाताने. सो ठेवतो, नंतर भेटतो. बाय बाय. चाल हॅलो आणि सबस्क्रायबर भेट राहिले तर मला थोडं ऑकवर्ड वाटते सायकलवर जायला, पण काही नाही, आपण इन्फ्लुएन्सर आहे. आपण इन्फ्लुएन्स नाही केलं तो लोक काय शिकतील आपल्याकडून, बरोबर आहे ना? सो चला, आलं ना लोकांचे रिॲक्शन कशी बघताय डायरेक्ट कॅमेऱ्यात.
फ्रेंड सायकल पार्क केली, जिमला चाललंय, मस्त वॉर्म अप झाला. हॅलो फ्रेंड्स, सो मी आता जिमवरून जाऊन आलोय. आता मस्तपैकी थोडस पोस्ट वर्कआउट केला, थोडस वॉर्म अप बनवलं होतं गरम गरम, सो ते ग्रहण केलं. आणि आता मस्तपैकी मी दरवेळेस ना माझ्या फ्रेंडशी तुम्हाला पेट दाखवलेली, जसं की हा हरीशचं डॉग, त्याच्यानंतर प्रथमेशची कॅट. सो माझ्याकडे पण एक पेट आहे, पण मी ते आत्ता आजपर्यंत कधीच रिव्हील नव्हतं केलं. याच्यावर मला एक सेपरेट व्हिडिओ बनवायची आहे म्हणजे, सो लवकरच मी ती व्हिडिओ बनवल. पण माझं पेट इतकं वफादार आहे आणि युनिक आणि रेअर आहे, इंडियन ब्रीडचं आहे. सो ते आहे स्क्विरल आहे, त्याचं नाव शिवा आहे. जवळपास 4 वर्षापासून मी ते आमच्या घरात मुक्त वावर करतो. सो बेसिकली पूर्ण स्टोरी, 4 वर्षापर्यंत कसं काय अनुभव मी शेअर करतो तुमच्यासोबत. आता एक सीन आहे जबरदस्त. सो मी गेल्यानंतर लगेच आमचं पेट म्हणजे शिवा लगेच माझ्या खांद्यावर बसतो, तुम्हाला बघायचं आहे का? सो चला म्हणून. सो गाईज, मी चाललोय आत हॉलमध्ये. हॉलमध्ये शिवा आहे. हे बघा, आता मी जाईल, त्याचा हा केज आहे. हे बघा, हे बघा शिवा, शिवा से हाय टू द ऑडियन्स. सो ती एकदम हुशार आहे, तिला खाली जरी सोडलं लगेच ती अंगावर येते. तुम्हाला परत एकदा बघायचं आहे का? तुम्हाला वाटत असेल काही फसवून तसं काहीच नाही. बघा आता मी समज कुठेतरी ठेवतो, ठेवलं ठेवलंय शिवा. हे बघा, जवळ तुमचं रे उभं रे शिवा, बेजती मत करा. हे बघा, सो असं काही आहे. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच, की पूर्ण माझ्या शिवाचा स्टोरी ही कशी आली आमच्या आयुष्यात. आणि आज जवळपास 4-4.5 वर्ष झाले. सो फक्त एक रेस्क्यू केली होती बेसिकली, सांगायचं झालं तर लवकरच कवरअप करा. सो खूप छान आहे. असं पेट घरी आल्यानंतर जेव्हा आपल्याकडे येतं ना, तेव्हा आपल्या दिवसभराची पूर्ण थकान निघून जाते. सो तुमच्याकडे असेल तर अनुभव शेअर करा कमेंट्समध्ये. सो बस आता खेळतो आहे मस्त. हॅलो फ्रेंड्स, सो एडिटिंग कम्प्लीट करून झाली आहे, एकदम जबरदस्त अशी व्हिडिओ बनलेली आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आत्ता मला थोडीशी सर्दी झालेली, जवळपास आता 12 वाजले असतील. सो आता पटकन पैकी झोपून घेऊ, खूप झोप येते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि बस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.